राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या 424व्या जयंतीनिमित्त औष्णिक विद्युत केंद्र परळी मराठा सेवा संघ शाखा यांच्या वतीने वैद्यनाथ मंदिर परिसर येथील गरजू आणि गरीब लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी आणि कामगार नेते डी के माने, पत्रकार महादेव शिंदे यांच्या हस्ते वैद्यनाथ मंदिर परिसरातील गरजू गरीब यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. मराठा सेवा संघाचे शाखा TPS अध्यक्ष संदीप पाटील आणि अविनाश पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बैठकीत ठरविण्यात आल्याप्रमाणे राबविण्यात आला. हा कार्यक्रम कोरोना नियमावलीनुसार मर्यादित पदाधिकारी आणि लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जगदीश शिंदे, AIN News, परळी.